केली असती, बेरीज केली असती, म्हणजे 5 अधिक 3 बरोबर 8/7. ठीक आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, शक्तिमान मधला जे अंधेरा कायम राहे ना ते लक्षात ठेवते, अंधेरा कायम राहे. ठीक आहे, तिरपा गुणाकार म्हणजे या ठिकाणी असं, ठीक आहे, छेदाचा गुणाकार. अशी एक पद्धत वापरू शकतो आपण, किंवा डायरेक्ट 4 आणि 7 एलसीएम आपण लिहू शकतो. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जाऊया. दुसरा एक फ्रॅक्शन आहे, याला जर आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करतो म्हटलं तर या दोघांचा काय येणार, गुणाकार येणार, आणि त्याच्यामध्ये हे 23 काय होणार, ऍड होणार. मग हे कसं करणार आपण, या दोघांचा गुणाकार आणि हे 23 त्याच्यामध्ये ऍड करणार, म्हणजे 30 गुणेला इकडे वाढत राहणार. ठीक आहे, आणि दुसरा छेद कोणता आहे, 15 15 पटीतलं संख्या लिहिल्या, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75. तर हे लिहिल्यानंतर आपलं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे, विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मिक्स नंबर्स किंवा मिक्स फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची ते आपण पाहिलेल्या रिकॅपमध्ये तुम्हाला दिसलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सबट्रॅक्शन कसं करायचं, मिक्स व्हिडिओ मिक्स नंबरचं किंवा मिक्स फ्रॅक्शनचं ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून ठेवतो, या ठिकाणी मी एक एक्झाम्पल लिहितो. समजा असं एक्झाम्पल आहे, 3.1/5 वजा 3.3/5 वजा 1.1/5 असं जर उदाहरण असतं तर हे उदाहरण सोडवणं एकदम सोपं आहे, कारण या ठिकाणी दोन्हीही अपूर्णांक जे आहेत, फ्रॅक्शन्स आहेत, त्या ठिकाणी जो डिनॉमिनेटर आहे छेद तो कसा आहे, सारखा आहे. तर आपण काय करत असतो, जो होल नंबर आहे, होल पार्ट आहे, तो पहिले घ्यायचा. या ठिकाणचा होल पार्ट 3, मधामध्ये मायनसचं साईन आहे, मायनस, आणि हा होल पार्ट 1. ठीक आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण काय करत असतो, जो फ्रॅक्शन आहे तो फ्रॅक्शन लिहून घेतो. पहिला आहे आपला राहिलेला 3/5, मधात मायनसचं चिन्ह, आणि हा 1 इथं घेतला, इतर आला 1/5. ठीक आहे, नंतर आपण काय करत असतो, 3 मधून 1 जर मायनस केले तर आपले राहतात 2, आणि या ठिकाणी काय करायचं, छेद सारखा आहे म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे, जसाच्या तसा लिहिणार, आणि न्यूमरेटरमध्ये 3 मायनस आणि हा 1, म्हणजे न्यूमरेटरची काय करणार आपण, सबट्रॅक्शन करणार. नंतर 2, 3 मायनस 1, 2 आणि 5 असं याचं उत्तर आहे. हे एकदम सोपं आहे अशा पद्धतीनं सोडवणं, जेव्हा छेद सारखा असते त्यावेळेस. पण हे जे उदाहरण आहे या ठिकाणी लिहिलेलं, या उदाहरणामध्ये छेद कसा आहे, छेद वेगळा आहे. या ठिकाणी डिनॉमिनेटर म्हणजे छेद 3 आहे, आणि या ठिकाणी डिनॉमिनेटर म्हणजे छेद किती आहे, 5 आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की अंधेरा कायम राहायची जी पद्धत आहे, ती अंधेरा कायम राहायची पद्धत या ठिकाणी आपण वापरू शकतो. किंवा एक पद्धत मी तुम्हाला सांगितली होती, एलसीएम काढून कसं करायचं, ते तुम्हाला आठवत असेल रिकॅपमध्ये तुम्ही पहा, किंवा आठवत नसेल तर कालचा व्हिडिओ पुन्हा पहा. तर या ठिकाणी आपण काय करायचं, आपल्याला सोल्यूशन लिहायचं आहे याचं. तर काय करायचं, या ठिकाणी जो होल पार्ट आहे तो सुरुवातीला घ्यायचा, या ठिकाणचा होल पार्ट 6, मधामध्ये मायनसचं साईन आहे, आणि या ठिकाणचा होल पार्ट 4. नंतर काय करायचं, हा होल पार्ट बाजूला काढल्यावर राहिलेलं काय आहे, इथं तुमचा फ्रॅक्शन राहिला आहे 2/3, मधामध्ये कशाचं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह आहे, आणि या ठिकाणी राहिलं तुमचा 3/5, कारण हा 4 कसा गेला आहे, बाहेर गेलेला आहे. आलं लक्षात. आता या ठिकाणी काय करायचं, 6 मधून 4 मायनस गेले, किती राहिले, 2 राहिले. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला अंधेरा कायम राहे. ठीक आहे, अंधेरा कायम राहे हे लक्षात ठेवायचं, म्हणजे तिरपा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार असा आणि असं. तर काय करायचं, ह्या 5 2 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, मी या ठिकाणी रेड पेननं लिहितो, 5 × 2, मधामध्ये कायचं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह आहे, आणि या 3 याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे याच्या डिनॉमिनेटरनं या न्युमरेटरला, म्हणजे 3 × 3. ठीक आहे, अपॉन आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 3 × 5. ठीक आहे, हे आपण अशा पद्धतीनं केलं. नंतर काय करायचं, आता हे सोपं झालेलं आहे, 2 and 5 × 2 किती होतात तुमचे, 10 होतात, मायनस 3 × 3 9 होतात, आणि 3 × 5 15 होतात. ठीक आहे, नंतर 2 as it is लिहिले आपण,
टेन मैनस नाइन इज इक्वल टू वन आणि 15 जसे त्या तसे, म्हणजे हे झालं आपलं आन्सर। पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एकतर मिक्स फ्रॅक्शनमध्ये हे आन्सर लिहू शकतो, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आन्सर लिहू शकतो, किंवा आपण याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो। इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते मी तुम्हाला काल सांगितलं होतं। या दोघांचा काय करायचा, गुणाकार, म्हणजे होल पार्ट इंटू डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर, ठीक आहे। म्हणजे होल पार्ट 15, सॉरी, डिनॉमिनेटर 15 इंटू होल पार्ट 2 प्लस न्यूमरेटर 1, आणि हा जो डिनॉमिनेटर आहे हा पूर्ण जसाच्या तसा। आता 15 × 30, 30 अधिक 1 31 छेद 15, हे पण आपलं आन्सर होणार। म्हणजे आपण दोन पद्धतीनं आन्सर लिहू शकतो, एक तर मिक्स फ्रॅक्शनमध्ये किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये। आता दुसरं एक एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, आणि त्याआधी आपण दुसरी जे मेथड पाहिली होती ते मेथड या ठिकाणी पाहून घेऊया। दुसरी मेथड कशी आहे, दुसरी मेथड आहे ही जी इम्प्रॉप मिक्स फ्रॅक्शन आहे, या मिक्स फ्रॅक्शनला सुरुवातीलाच इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचं, म्हणजे या दोघांचा गुणाकार प्लस हे, या दोघांचा गुणाकार प्लस हे, म्हणजे 3 × 18, ठीक आहे, 3 × 18 हे लिहून घेतो मी, 3 × 18 अधिक न्यूमरेटर 2, ठीक आहे, मायनस, हे मायनसचं साईन जसंच्या तसं लिहिलं, 5 × 4 अधिक हा 3 जसाच्या तसा, हे आपण आधी पण शिकलेला आहो। आणि नंतर आपण काय लिहिणार, या हे आपलं झालेलं आहे, ठीक आहे, सॉरी, आणि 3 × 18, 18 अधिक 1 18 अधिक 2 या ठिकाणी लिहिलेलं आहे, याचा डिनॉमिनेटर जसाच्या तसा। दुसऱ्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आपण, 5 × 4 प्लस हा न्यूमरेटर 3, आणि मधामध्ये कशाचे चिन्ह आहे, मायनसचं आहे, ते मायनसचं साईन या ठिकाणी लिहिलं, 5 जसाच्या तसा लिहिलेला आहे। तर पहा, 3 × 18 18 अधिक 2 20, म्हणजे हे झाले तुमचे 20/3, 20/3, मायनस 5 × 4 20 20+3 23 23/5। मग आपण काय करतो या ठिकाणी, आता डिनॉमिनेटर कसे आहेत, वेगळे आहेत, ठीक आहे, डिनॉमिनेटर वेगळे आहेत म्हणजे छेद वेगळे आहे, तर आपण काय करणार आहोत, अंधेरा कायम रहे करणार आहो। तर या ठिकाणी अंधेरा आपण कायम केला तर कसं होणार, 5 × 20 काय होणार, ते 5 × 20, मधामध्ये कशाचं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह आहे, आणि इथं येणार तुमचं 3 × 23, आणि खाली येणार 3 × 5, आलं लक्षात, हे आपण इथपर्यंत केलं। नंतर आता पुढची प्रोसिजर करूया, 5 × 20 20 × 5 = 100, ठीक आहे, वजा 23 किती होतात, 3 × 9 3 × 9 = 69, छेद 3 × 5 = 15। आता 100 × 69 गेले तुमचे राहतात 31/15। पहा, हे आन्सर आणि हे आन्सर कसं आहे, सारखा आलेला आहे। आता हा काय आहे, तुमचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे, कारण अंश हा 31/15 कसा आहे, मोठा आहे। तर याला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो, कसं करू शकतो, ह्या 31 आपण 15 भागणार, तर 15 × 30 होणार आणि राहणार तुमचं 1। तर काय करायचं, हा 2 या ठिकाणी लिहायचा, हा 15 जसाच्या तसा ठेवायचा, आणि हे जे रिमाइंडर आहे ना ते न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहायचं। पहा, हे उत्तर आणि हे उत्तर सारखं आहे, अशा दोन मेथडना आपण एकच उदाहरण सोडवू शकतो। आता दुसरं जे प्रॉब्लेम आहे ते पहा, दुसरं प्रॉब्लेम आपण सोडवून घेऊया। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे की याचा डिनॉमिनेटर कसा आहे, वेगळा आहे, आणि ही एक पद्धत आपण वापरू शकतो, म्हणजे ही मिक्स फ्रॅक्शन जी आहेत यांना पहिले इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करू शकतो आणि नंतर प्रोसिजर करू शकतो, किंवा सोपी पद्धत आपली काय आहे, हा जो होल पार्ट आहे हा सुरुवातीला घेऊन घेऊया, 7 या ठिकाणी मायनस आणि या ठिकाणी 6, ठीक आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिलेलं आहे आपलं, 2/7 राहिलेलं आहे, ठीक आहे, आणि मायनस इथं काय राहिलेलं आहे, 6 बाहेर गेल्यानंतर 1/9 राहिलेलं आहे, आलं लक्षात। आता काय करायचं, 7 − 6 किती होतात आपले, 1 होतात, लिहिलं या ठिकाणी 1, आणि इथं काय करायचं, आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल अंधेरा कायम रहे, ठीक आहे, या ठिकाणी अंधेरा कायम करून टाकू आपण। अंधेरा कायम कसा करायचा, दुसऱ्याच्या छेदानं पहिल्याच्या अंशाला गुणायचं, दुसऱ्याचा छेद 9 × पहिल्याचा अंश 2, मध्ये कशाचं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह आहे, आणि पहिल्याच्या छेदानं दुसऱ्याच्या अंशाला, पहिल्याचा छेद 7 दुसऱ्याचा अंश 1 × आणि खाली 7 × 9, ठीक आहे,
एवढं झालेलं आहे आपलं. नंतर या ठिकाणची समोरची प्रोसिजर काय करायची, हा वन जसाच्या तसा लिहायचा, आलं लक्षात. आणि आतमध्ये 9 × 2 = 18 वजा 7 × 1 = 7 आणि इथं 7 × 9 = 63 ठीक आहे. हा 1 लिहिला आपण, 18 × 7 गेले, तुमचे किती राहिले 11 राहिले आणि इथं राहिलं 63. आता हे आपलं मिक्स फ्रॅक्शनमध्ये आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचं असेल तर काय करायचं, या दोघांचा गुणाकार आणि प्लस 11. मग इथे येणार 1 × 63 = 11 आणि हा शेत 63 जसाच्या तसा. मग 63 × 1 = 63 / 63 = 11 किती होतात आपले 74. 74 / 63 ही एक पहिली पद्धत आहे. या दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा आपण हे गणित करू शकतो. म्हणजे दुसरी पद्धत कोणती आहे आपली, दुसरी पद्धत जी आहे, दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो, या मिक्स फ्रॅक्शनला पहिले इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचं आणि नंतर हे सबट्रॅक्शनचं ऑपरेशन करायचं. तर आपण काय करू, हा जो पहिला मिक्स फ्रॅक्शन आहे याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करूया. 7 × 7 या दोघांचा गुणाकार अधिक हा 2, 7 × 7 = 49. 49 + 2 किती होतात आपले 51. म्हणजे या ठिकाणी लिहू 7 × 7 = 2 छेद कोणता याचा 7 आहे. मधामध्ये चिन्ह कोणता आहे, मायनसचा. या ठिकाणचं लिहिलं आपण. नंतर या दोघांचा गुणाकार आणि प्लस 1, 9 × 6 + 1 आणि याचा छेद कोणता आहे आपला 9 आहे. ठीक आहे. नंतर 7 × 7 = 49. 49 + 2 = 51. 51 / 7 वजा 9 × 54. 54 + 1 = 55. 55 / 9 असं झालेलं आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, आता या ठिकाणी पुन्हा अंधेरा कायम रहे, कारण छेद वेगळे आहे. हा अंधेरा आपण या ठिकाणी असा कायम करणार आहोत. तर अंधेरा कायम रहे मध्ये काय करायचं, दुसऱ्याच्या छेदानं पहिल्याच्या अंशाला गुणायचं. दुसऱ्याचा छेद 9 × 1 = 51. मधामध्ये कशाचं चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे, सबट्रॅक्शनचं साईन आहे. आणि वजा पहिल्याचा छेद गुणेला दुसऱ्याचा अंश, पहिल्याचा छेद 7 × 2 = 55 आणि डिनॉमिनेटरचा काय करायचा, गुणाकार करायचा यायचा 7 × 9. ठीक आहे. आता 51 × 9 हा गुणाकार जर आपण करतो म्हटलं तर हा गुणाकार कोणता येणार आपला 9 × 1 = 9, 9 × 5 = 45. ठीक आहे. 459 वजा 7 × 5 = 35, 7 × 4 = 3, 7 × 5 = 35, 35 + 3 = 38, 385 आणि 7 × 9 आपले 63. ठीक आहे. आता 9 × 5 गेले आपले राहिले 4, त्याच्यानंतर 45 × 38 गेले राहिले 7 आणि छेद 63. म्हणजे 74 / 63 या ठिकाणचं उत्तर आणि या ठिकाणचं आपलं सारखा आलेला आहे. हे जे उत्तर आहे आपलं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आहे, म्हणजे याचा अंश छेदापेक्षा कसा आहे, मोठा आहे. हा जो न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटरपेक्षा मोठा आहे, म्हणून हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. तर आपण याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अशा स्वरूपात आणू शकतो. तर काय करायचं, छेदानं अंशाला भागायचं. आपल्याला लक्षात येते 1 भाग जाणार 63 × 1 = 63. ठीक आहे. आणि इथं राहणार तुमचे 4 × 3 गेले 1 राहिले आणि या ठिकाणी सुद्धा 1 राहिला. मग काय करायचं, हा जो 63 आहे हा 63 छेदाच्या ठिकाणी लिहायचा. भाग कितीचा गेला, 1 गेला, तो होल पार्टच्या ठिकाणी लिहायचा. आणि हा जो डिनॉमिनेटर म्हणजे हा जो रिमाइंडर आहे हा न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहायचा. तुमच्या लक्षात आलं असेल हे दोन उत्तरं सारखे आहेत. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, या जे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहेत किंवा मिक्स फ्रॅक्शन आहे यांची सबट्रॅक्शन करू शकतो जेव्हा त्यांचा डिनॉमिनेटर कसा असतो, वेगळा असतो. हे एक पद्धत झालेली आहे. दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगतो मी. कधी कधी काय होते, कधी कधी असं होते, समजा 3 × 4 = 5 वजा 2 × 1 = 6 ही वजाबाकी करायची आहे. आपण या पद्धतीनं करू शकतो जे आता मी तुम्हाला सांगितलं, 3 − 2. ठीक आहे. होल पार्ट आपण घेतला, सबट्रॅक्शनचं साईन दिलं आणि राहिलेलं कोणतं आहे आपलं, मग फ्रॅक्शन आहे 4/5 − 1/6. आता या ठिकाणी अंधेरा कायम रे आपण करू शकतो, पण त्याच्यापेक्षा समजा सोपं आपल्याला करायचं असेल तर काय करायचं, एलसीएम आपण घेऊ शकतो. तर एलसीएम जर या ठिकाणी घेतला तो अंधेरा कायम रेसारखाच होणार. तर काय करायचं पहा, या ठिकाणी एलसीएम घेताना काय करायचं, 5 आणि 6 च्या पाळ्यात सर्वात लहान येणारी संख्या कोणती आहे, 5 च्या पाळ्यात आणि 6 च्या पाळ्यात सर्वात लहान येणारी संख्या कोणती आहे आपली,
30 आहे, ठीक आहे। 3 - 2 आपण जसेच्या तसे लिहू। 5 आणि 6 पाळ्यामध्ये सर्वात लहान येणारी संख्या कोणती आहे? 30 आहे, ठीक आहे। मग 5 किती पट 30 आहे? 6 पट आहे, म्हणून 4 ला 6 गुणाचं वजाचं चिन्ह। 6 किती पट 30 आहे? 5 पट, म्हणून 1 ला किती गुणायचं? 5 गुणायचं, ठीक आहे। नंतर या ठिकाणी तुमचं 3 मधून 2 गेले, 1 राहिले, आणि नंतर 4 * 24 - 5 = 5/30, ठीक आहे। मग 1 - 24 - 5 गेले, 19 राहिले, आणि या ठिकाणी 30। हे एक गोष्ट झाली। आता हे तुम्हाला वाटत असेल सर हे तर असं केल्यावर शेम आलं असतं अंधेरा कायम रे पद्धतीनं। आता दुसरं जर उदाहरण मी या ठिकाणी घेतलं, समजा 1 पूर्णांक या ठिकाणी लिहिलं 10, ठीक आहे, वजा 2 पूर्णांक समजा या ठिकाणी लिहिलं मी 15, ठीक आहे। आता याचा शेत कसा आहे? वेगळा आहे। आता अंधेरा कायम राय करतो म्हटलं तर त्याच्यापेक्षा सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो काय आहे। मी काय म्हटलं? शेत वेगळे आहेत ना, शेत वेगळे असताना दोघांच्या पाळ्यामध्ये येणारी सर्वात लहान संख्या पाहायची कॉमनवाली। 10 च्या पाळ्यामध्ये 10, 20, 30, 40, 50, 60 असं वाढत जाणार आहे, आणि 15 च्या पाळ्यामध्ये 15 * 30 = 15 * 45 * 44 * 15 + 6 = 15 + 75। आता या ठिकाणी कॉमन नंबर कोणते आहेत? या ठिकाणी कॉमन नंबर तुमचे 30 आहेत आणि 60 आहेत। 30 आणि काय आहे? 60 आहे। पण आपल्याला एलसीएम घ्यायचा आहे। एलसीएम म्हणजे दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांच्या पटीतल्या कॉमन संख्यांपैकी सर्वात लहान संख्या, या ठिकाणी सर्वात लहान कॉमन संख्या कोणती आहे? 30 आहे। ती या ठिकाणी लिहून घेतली मी, ठीक आहे। आता मला सांगा 10 कितीपट 30 येते? तिप्पट 30 येते, म्हणून ह्या 1 कितीला गुणायचं? 3 गुणायचं, मायनसचं साईन। आता 15 कितीपट 30 येते? 15 दुप्पट 30 येते, म्हणून काय करायचं? या 2 पुन्हा 2 गुणायचं, ठीक आहे। काय केलं आहे मी? एलसीएम लिहिलेलं आहे 30। आता 10 कितीपट 30 आहे? तिप्पट 30 आहे, म्हणून ह्या 1 ला 10 ज्याचा छेद आहे त्या अंशाला 3 गुणलं, ठीक आहे, वजाचं चिन्ह जसंच्या तसं। नंतर 15 कितीपट 30 आहे? दुप्पट 30 आहे, म्हणून 15 जो अंश आहे 2 तो लिहिला गुणेला, दुप्पट 30 आहे म्हणून 2 लिहिलं गुणेला, ठीक आहे। आता 3 * 3 - 2 = 4/30 असा आपला आलेला आहे, ठीक आहे। मग 3 मधून 4 गेले, आता हे पण तुमचं झालेलं आहे। अशा वेळेस काय करतो आपण? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, ठीक आहे। 1 येणार 4 मधून 3 गेले, 1 मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, ते वजा लिहिणार आणि या ठिकाणी येणार आपलं 30। अशा पद्धतीचं आपण उत्तर काढू शकतो। कधी कधी काय येते आपलं? कधी कधी अशा पद्धतीचं येते, ठीक आहे, 15/18 असं उत्तर येते। तर मी तुम्हाला सांगितलं होतं याचं सिम्पलेस्ट फॉर्म करायचं। सिम्पलेस्ट फॉर्म करायचं म्हणजे काय करायचं? अंश आणि छेदाला सारख्या संख्येनं भाग जातो, काय पाहतो तुमच्या लक्षात आलं असेल, याला आणि याला 3 भाग जातो। 3 जर याला भाग दिलं तर 3 * 5 = 15, 3 * 6 = 18 हे आपलं करेक्ट उत्तर राहणार। अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सबट्रॅक्शन ऑफ मिक्स फ्रॅक्शन पाहिलेलं आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ मिक्स फ्रॅक्शन शिकणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।